कायद्याची भीती दाखवून अशिक्षितांची फसवणूक केली जाते, त्यातूनच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असतं। त्यामुळे कायदेविषयक ज्ञान घ्या आणि भ्रष्टाचार टाळा असे विचार युवा नेते परेश ठाकूर यांनी मांडले आहेत। कामोठे भाजपतर्फे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर मंगळवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते। कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात झालेल्या या शिबिरात ते पुढे म्हणाले, अमेरिकेतील नागरिक कायद्याबाबत जागृत असतात म्हणून त्यांनी प्रगती केली, त्याचप्रमाणे आपणही भारतीयांनीही संविधानाचा अभ्यास केला पाहिजे। जर आपल्याला ज्ञान याच्याबद्दल नसेल तर आपली फसवणूक होऊ शकते आणि ही फसवणूक आपण टाळण्याच्या साठी किंवा सांगता आपली सांगता आपली वेळ सांगता वाचवण्याच्यासाठी म्हणून आपण भ्रष्टाचाराला आपण जे सांगता निमंत्रण देतो, भ्रष्टाचार सांगता वाढवायचा प्रयत्न करतो, ते अत्यंत चुकीचं आहे। या इथं सांगता इथे तरुणी वर्ग सांगता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपण सर्वांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवं की घटनेने आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार वापरू नये म्हणून सांगता आपल्या आजूबाजूची लोक हे भरपूर प्रयत्न करत असतात आणि आपण जर सांगता त्याचं जर चांगल्या प्रकारे जर ज्ञान घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल। पनवेलच्या सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट माधुरी थळकर यांनी यावेळी मुली आणि महिलांच्या सुरक्षतेबाबत कायद्याची माहिती दिली। या कार्यक्रमाचं औचित्य साधून कामोठे शहर भाजपचे अध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत यांनी हृदयविकार कसा टाळावा याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी ॲडव्होकेट आशा भगत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रवींद्र गवळी, प्रशांत कदम, हॅप्पी सिंग, महेंद्र भोपी, सुशील शर्मा, वनिता पाटील, सुलक्षणा जगदाळे, विकास घरत, बबन काटकर, सुवर्णा मगदूम, मोहिनी वाघ, उषा डुकरे, सुरवंता खताळ इत्यादी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते।